अलार्म लावला आणि त्या सायरनचा आवाज ऐकताच ते पॅनिक झाले आणि कुणी केलं म्हणून त्या यंग तरुण आय टीच्या इंजिनियरला कोपऱ्यात आणून त्याला मारायला सुरुवात केली. त्यावेळेला त्यांनी रिटॅलिएट करताना धक्का दिला, त्याच्यात त्याच्यावरती फायरिंग केलं, त्याच्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सायरन यांनी अलार्म वाजल्यामुळं त्यांना त्यांचा एका दरोड्याचा उद्देश होता तो सफल करता आला नाही. दुर्दैवाने एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी टीम्स रवाना केलेल्या आहेत. रेकॉर्डवरचे सगळे क्रिमिनल्स या भागातले प्लस नाकाबंदीचे सगळे पॉईंट लागलेले आहेत. बॉर्डर सील केलेले आहेत आणि चेकिंग सगळ्या शहरात. सगळ्याचं काही मुद्देमाल काही चोरीला गेलेला नाही आहे, कारण जे त्यांचे ऑफिसेस आणि त्यांचे जे चेंबर्स आहेत ते सील आहेत. ओके, थँक्यू. ओके सर, ओके.